नमस्कार, मी रुपाली। रुपम रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अगदी कोकणी पद्धतीने टोमॅटोचा सार कसा बनवायचा। चला मग, टोमॅटोचा सार बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। तर आपण हे 7 टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो घेताना नेहमी छान लाल बुंद मोठ्या आकाराचे किंवा असे गाभेदार टोमॅटो सारासाठी घ्यायचे असतात। हे वजनी टोमॅटो 650 ग्रॅम आहेत। तर कुकरमध्ये मी उकळून घेणार आहे। त्यासाठी कुकरमध्ये थोडं पाणी घातलेलं आहेत आणि टोमॅटो घातलेले आहेत आणि 2 शिट्ट्यांमध्ये आपण हे टोमॅटो छान शिजून घ्यायचे आहेत। आता वाटण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहेत ते पाहूयात। 2 चमचे आपण धने घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप, 8 ते 10 घेतलेले आहेत काळी मिरी आणि 4 आपण घेतलेले आहेत त्रिफळा। मालवणी मसाला घेतलेला आहे 2 चमचे, हळद घेतलेली आहे 1/2 चमचा, 1 मोठा आकाराचा कांदा घेतलेला आहे, 10-12 पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत, 1/2 इंच आलं घेतलेलं आहे आणि 1/2 नारळ घेतलेला आहे। आता हे सर्व वाटण आपल्याला मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही आजारी असाल किंवा ताप वगैरे असेल, तुमच्या तोंडाची चव गेली असेल, तर हा सार अगदी उत्तम आहे आपल्याला तोंडाची चव येण्यासाठी। आणि थोडंसं मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे। तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होतं, आपल्या साराला थोडासा घट्टपणा येतो, असा सार मिळून येतो म्हणून आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तर अशा पद्धतीने मिक्सरमधून आपण हे वाटण छान वाटून घेतलेलं आहे। अगदी बारीक वाटण वाटायचं आहे। टोमॅटो पण आपले चांगले उकडलेले आहेत। टोमॅटोच्या साली आपल्याला आता काढून घ्यायच्या आहेत। उकडल्यामुळे टोमॅटोच्या साली अगदी सहज निघून जातात। तर अशा पद्धतीने साली आपल्याला टोमॅटोच्या काढून घ्यायच्या आहेत। टोमॅटो आपले अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत। हे टोमॅटो आहेत ते मिक्सरमधून आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आहेत किंवा त्याची चांगली पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आता एका कढईमध्ये आपण 2 पळ्याभर तेल घालूयात। तेल छान गरम झालं की 4-5 लसणाच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत त्या घालूयात। लसूण छान खमंग असा तळला गेला की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता अगोदर टाकला तर करपून जातो, त्याचा कलर चेंज होतो, म्हणून नंतर घालायचा आहे। थोडासा हिंग घालायचा आहे। आता ही फोडणी छान आपली खमंग झालेली आहे। आता यामध्येच आपण जे वाटण वाटलेलं आहे ते घालायचं आहे। वाटण थोड्या वेळ आपण परतून घ्यायचं आहे। आपण कच्चा कांदा वगैरे वापरलेला आहे, त्याच्यामुळे कच्चा कांद्याचा वास निघू जाईपर्यंत आपण छान त्याला परतायचं आहे। आता टोमॅटोची जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती घालायची आहे। 1-3-4 मिनटं व्यवस्थित आपण परत एकदा परतून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण पाणी मिक्स करायचं आहे। आपण जे टोमॅटो शिजवताना पाणी घेतलेलं होतं ते पण पाणी ह्याच्यामध्ये वापरायचं आहे। आपलं वाटणाचं भांडं आहे ते धुवून पण ते पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आणि जेवढा आपल्याला सार पातळ हवा आहे तेवढं पाणी घालायचं आहे। चवीनुसार 1.5 चमचा मीठ घालणार आहोत। आता ह्यामध्ये आपण थोडीशी चिंच घालणार आहोत आणि छान उकळी आणून देणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर थोडासा गूळ किंवा साखरही घालू शकता, वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तर अशा पद्धतीने आपला हा सार तयार झालेला आहे। या साराबरोबर अगदी गरमागरम भात खूप सुंदर लागतो, अगदी अप्रतिम अशी ही टेस्ट लागते। नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली। मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग भेटूया अशा छान छान डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये।